वेलकम टू पीआर की दुनिया फ्रेंड्स, कसे आहात सगळे? मजेत ना? हाय फ्रेंड्स, आता मी चालले आहे माझ्या पप्पांना त्यांच्या घरी सोडायला. बेसिकली त्यांची बिल्डिंग आता रिडेव्हलपमेंटला जात आहे, त्याच्यामुळे पप्पा थोडे दिवस माझ्याकडे होते. सो आता मी चालले आहे. पप्पा काय वाटतंय, कसं वाटतंय? नदीचं घर दाखवणार आहे आणि आता पप्पांना खूप म्हणजे बेसिकली त्यांना तिकडे दाखवायला जाणार आहे की कसं आहे आत्ताचं घर, कसं होतं, त्याच्यामुळे आता तिकडे चाललेलो आहोत. हो बघा काय म्हणताय, बोला. बेसिकली सगळ्या आठवणीने पप्पांच्या डोळ्यात अगदी पाणी आलेलं होतं. हे आहे आमचं घर. ऍक्च्युली सगळा पसारा झालेला आहे आता. म्हणजे काय, आता शिफ्टिंग म्हटलं की ते सगळं आलं, त्याच्यामुळे आता ते सगळे आवरावरी सुरू आहे. आणि ही आमच्या छोटीची चित्रकला. या आहेत सराफ काकू, म्हणजे आरतीची आई. आम्ही म्हणायचो आरतीची आई म्हणूनच. आणि इतकं प्रेम, इतकं प्रेम की माझी आई मला ओरडली ना की मी यांच्या घरात घुसायचे. मला खूप खूप चांगलं हे आहे की आणि एवढ्या गोष्टी मी त्यांच्याकडनं शिकले, शिस्त शिकले मी त्यांच्याकडनं. कपाट कसं लावायचं ते शिकले, कपड्यांचं कपाट कसं लावायचं ते शिकले. आणि इतकं छान, म्हणजे म्हणतात ना की चांगले अगदी आमचा एकोपा फार होतो घरात घेऊन. आज 50 वर्ष झाली, 50 वर्षाच्या आठवणी अगदी भरलेल्या आहेत. आज हे घर सोडून जाताना डोळे करून येतात. 50 वर्षात आम्हाला शेजारी पण चांगले मिळाले. अगदी लग्नाच्या वेळी त्यांचं घर आम्ही वापरत होतो, आमचं घर ते वापरत होतं. इतकी मजा केली आहे मी, पण आता सोडून जाताना कंठ दाटून यायला लागलं. या सगळ्या मुली एवढ्याच्या नाही होतं का मला, या मुली एवढ्याच्या एवढ्या झाल्या. आज त्यांना बघून अगदी आनंद होत आहे. ही तरी प्रणाली की प्रेम करायची माझ्या मुलीचं आणि तिचं तरी ते जीवश्य कंटेंट होत्या. खरंच आज हे सोडून जाताना मला भरता त्रास होत आहे, पण करणं जाणं अगदी शक्य नाही. जाणंच पाहिजे लागतं. बाकी काय सगळं आनंदाने राहत होतो आम्ही. आम्ही ए विंगवाले, कधी भांडण नाही, कधी रसकस नाही, कधी नाही गोबी गुलाबी. मी तरी तिच्या भावाचा इतका उपयोग करून घेतले. काय झाले काय, चेतू ये रे प्रत्येक गोष्टी त्याला बोलत होते. मला या शेजाऱ्यांचा फार फार उपयोग झालेला आहे. मी काकूंच्या बऱ्याच, म्हणजे मी आपली ह्याची डाळ हरभऱ्याची घालत आहे काकू, चैत्रातली डाळ गौरीसाठी ती करतात. त्याच्यासाठी मी खूप, काकूंचं माझं फेवरेट आहे ते. आणि काकूंनी एवढं प्रेम दिलं आहे ना की काही झालं की मी काकूंकडे जायचं. म्हणजे आरतीची आई म्हणजे आरतीपेक्षा आरतीची आई म्हणजे जास्त प्रेम. आणि छान पण तसंच प्रेम दिलेलं आहे आम्हाला. काही झालं की आरतीच्या यार वाटत नाही, माझ्या बहिणीला, माझ्या भावाला, सगळ्यांना ती ओळख करून अगदी त्यात नाही. इतकं हेल्पिंग नेचर आहे तिथं. नाही खरंच, नाही खरंच आमच्या तुम्हाला तुझं एवढं कौतुक काय. ताईंनी ओळखले नाही पण ती अगदी बोलून जागा दिली, असं आमचं प्रेम होतं. नाही आणि खूप छान वाटतंय खरं तर. खूप म्हणजे आठवणींनी तर म्हणजे असं भरलेलं आहे. पण ह्या बिल्डिंगची आता खरंच 50 वर्षानंतर बिल्डिंगची गरज होती काम करण्यासाठी. आणि आता सगळ्यांना नवीन घर मिळेल याचा आनंद आहे. आणि याच्यापेक्षा आनंदाने आणि समाधानाने राहू अशी अपेक्षा आहे. आणि असंच सगळ्यांना असू दे. म्हणजे एक म्हणतात ना की शेजारी भांडण असलं की म्हणजे मन हे होतं, पण आमच्या बिल्डिंग मधल्या देवाच्या कृपेने सगळे छान आहे. खरंच हे मला तर इतकं शेजार छान मिळालं. प्रत्येक गोष्ट आमची शेजारी आता समोर समोर तोच आनंद आहे. परत आम्ही दोघं शेजारी शेजारी येणार आहोत, तोच आनंद आहे. हे आहेत माझ्या मैत्रीचे मिस्टर, आरतीचे मिस्टर राजू. आणि बिचारा काम करतोय, गावाहून झालेला आहे. आणि हो, आणि खरंच खूप काम सुरू आहे. म्हणजे आता लास्ट जी आवरावरी जी म्हणतात ती सगळी सुरू आहे. राजू काय म्हणशील? झालं सगळं, आता व्यवस्थित शिफ्टिंग झालंय. आता गाडी पण आली, आम्ही सगळ्यांना निघतोय. येस येस येस. आता 2 वर्षात परत येऊ इथे. ऑफकोर्स येस. आणि तुम्ही शेजारी या. हो असेच आपण आनंदात दिवस घालूया आणि या बिल्डिंगची शोभा वाढवूया. सो हे आहेत आमचे कुलकर्णी काका आणि काकू. त्यांची वर्षा लेख पुण्याला असते, तर आज आपण तिला भेटू शकत नाही आहोत. पण काका आणि काकू म्हणजे आम्ही किती वर्ष काकू तुम्हाला इथे झाली? 45 वर्ष. म्हणजे अगदी म्हणजे माझ्या जन्माच्या आधीपासून सगळे इथे राहतात, त्याच्यामुळे खूप जुन्या आठवणी आहेत. खूप म्हणजे आणि सगळे प्रेमाने अगदी काही झालं की असं सगळेच म्हणजे कुलकर्णी काकू, सराफ काकू आणि गोखले काकू होते. त्याच्यामुळे खूप छान आठवणी आहेत आणि छान वाटतं सगळ्यांना भेटून. लवकर घर होत पौर्णिमेने इतक्या छान आम्हाला भरभरून आठवणी दिलेल्या आहेत की त्या अविस्मरणीय आहेत आणि त्या कधीच विसरू शकत नाही. त्या आता सुवर्णक्षण आम्ही मेमोरेबल आहे.
कधी आमची बिल्डिंग आता पूर्ण होते परत आम्ही कधी परत एकत्र येतो त्याची नवी आम्ही वाट पाहतो. तुम्ही मुली पण बाहेर वसणे सगळे आले त्याच्यामुळे आणि खूप मेमरीज आहेत खूप खूप मेमरीज आहेत बिल्डिंगच्या. आणि आता थोडस हे वाटतं की आपण आता आलेलो आहोत गोखले काका आणि काकू आणि ही आहे आमची शलाका. ही मैत्रीण ही हिचं लग्न झालेलं आहे हिचं जर दुसरं आहे पण आज ही खास मला भेटायला म्हणून आलेली आहे. आम्ही लहानपणापासूनच्या मैत्रिणी आणि खेळणं भांडणं हसणं सगळं एकत्र इथे या सोसायटीत झालेलं आहे. हो लहानपणापासून एकत्र आणि खूप म्हणजे म्हणतात ना अगदी आता लग्न होऊन सगळ्या गेलेल्या असतात सगळ्या आठवणी जागे आहेत. आम्हाला अगदी आठवत होतं दोघींना की एक एक गोष्टी झाडं आठवत होती आणि अजून काही काही लहानपणचे प्रसंग येस येस सगळं आठवत होतं आणि खूप छान म्हणजे डोळे भरून येत होते. आणि आता लवकर घर होऊ दे काका लवकर होऊ दे नवीन घरामध्ये आपण सगळ्यांनी भेटू या हक्काने नवीन घरात जवळ जवळ 45 वर्ष आमची या घरामध्ये गेली आणि हे घर आम्हाला खूप छान लाभलं म्हणजे इथे आल्यापासून आमचं सगळं चांगलं झालं कुठल्याही गोष्टी ते नाही झालं त्यामुळे या घराने आम्हाला अगदी भरभरून दिलं आहे म्हणून हे सोडताना खूप वाईट वाटत आहे पण शेवटी नवीन काहीतरी त्याच्यातनं उदयाला येणार आहे ज्याचा पुढच्या पिढीला पण फायदा होईल त्यामुळे तीही उत्सुकता आहे की नवीन घर कसं असेल. येस 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 काका तुम्हाला काय म्हणायचं आहे सांगितलं तर तिथे सगळं माझ्या मनात तीच बोलली. हो हो ते झालंच लवकरच भेटूया. थँक्यू सो मच काकू रडू नका काकू रडू नका. उद्याच बिल्डिंग बिल्डरला हँडओव्हर करायची आहे त्यामुळे सगळेजण एकमेकांना भेटून आता पुढच्या प्रवासाला निघालेले आहेत. परत भेटूया एक वर्षानंतर. ही आहे आमची बिल्डिंग आणि खूप 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 आठवणी आहेत हो म्हणजे प्रत्येकालाच असतील तशा आठवणी की आपलं जुनं घर सोडताना जे काही वाटत असेल. माझा तर जन्मच झाला या घरात त्यामुळे माझ्या तर खूप आठवणी आहेत. घर असावे घरासारखे नको तर नुसत्या भिंती तिथे असावा प्रेमजिवाळा नको तर नुसती नाती या घरट्यातून पिल्लू उडावे दिव्य घेऊन शक्ती आकांक्षाचे पंख असावे उंबरठ्यावर भक्ती